मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अंबानी स्फोटक प्रकरणापासून ते राज्यातील कोरोना स्थिती आणि मिनी लॉकडाऊनवर त्यांची भूमिका मांडली. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमागे परप्रांतीय जबाबदार असल्याची टीका यावेळी राज ठाकरेंनी केली. तसंच लॉकडाऊन परवडणारा नसून छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2 ते 3 दिवस तरी दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिकडे फक्त करोना आहे आणि बाकीच्या राज्यामध्ये नाही आहे. याची दोन कारणं, एक म्हणजे बाहेरच्या राज्यांमधनं आपल्याकडे येणारी माणसं रोजच्या रोज, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या राज्यांमध्ये करोना पेशंट्स मोजले जात नाही आहेत आणि ते मोजले जात नसल्यामुळे तिकडचे आकडे येत नाही आहेत आणि फक्त महाराष्ट्रातले आकडे हे समोर लोकांच्या समोर येतात आणि महाराष्ट्रामध्येच सगळी ही परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतंय. सगळे छोटे व्यापारी आहेत यांना आठवड्यातून किमान 2 वेळा किंवा 3 वेळा तरी दुकानं उघडी ठेवण्यासाठी तुम्ही मुभा द्यावी. बँकांकडे पैसे परत गेले पाहिजे, परंतु लोकांकडे पैसे असतील तर ते बँकांकडे परत जातील ना. आणि त्याच्यामुळे सर्व ह्या ज्या काही बँका आहेत या सर्व बँकांशी राज्य सरकारने बोलून घ्यावं की ही जी कारण अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की हे सक्तीने वसूल केले जात आहेत. तर आता हे 30 मला असं वाटतं एप्रिलपर्यंत आहे ना, हे 30 एप्रिलपर्यंत आहे, तोपर्यंत लोकांनी काय करायचं, हप्ते कसे भरायचे. विठू माऊलीचा गजर म्हणजे ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही घटकांना यातून सूट दिली आहे. परीक्षार्थी, वाहन चालक, स्वयंपाकी, घरकाम करणारे यांना रात्री 8 नंतर आणि वीकेंड लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. या काळात त्यांना ये जा करायला परवानगी दिली आहे. खासगी कारखान्यांमध्ये ओळखपत्रासह रात्री 8 नंतर खासगी बस किंवा गाड्यांनी प्रवास करता येईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशामुळे शिर्डीचं साई मंदिर काल रात्री 8 वाजल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं. महामारीमुळे साई मंदिर बंद होण्याची ही तिसरी वेळ आहे. शिर्डीतील सर्व व्यवहार साई मंदिर आणि इथं येणाऱ्या साई भक्तांवरच अवलंबून असल्यानं शिर्डीत आज शुकशुकाट दिसून येतोय. साई संस्थांची भक्त निवास आणि प्रसादालय देखील बंद करण्यात आली आहेत. पुण्यातलं दगडूशेठ मंदिरही बंद आहे, पण प्रवेशद्वारावर भाविक येत आहेत. या सर्वांना मंदिरात न येण्याचं आवाहन करण्यात आलंय. ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सचिन वाझेंची महागडी मोटरसायकल आहे नायाच्या टीमनं जप्त केली आहे. दमणहून ही मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. ही मोटरसायकल एका महिलेच्या नावावर रजिस्टर आहे, मात्र तिचा वापर सचिन वाझे करत होता असा दावा एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या वर्षी याच मोटरसायकलवरून वाझेंनी काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान वाझेंनी ही गाडी वापरल्याचा संशय आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे